कामगार आयुक्तांनी इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना मजुरीत दरवाढ करून दिली आहे पण ही दरवाढ यंत्रमाग धारकांना मान्य नसून याबाबतचं निवेदन त्यांनी कामगार आयुक्तांना दिलंय दरवाढीबाबत संघटना आक्रमक झाल्या असून अपेक्षित दरवाढीसाठी त्या संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत इचलकरंजी शहराला मॅनचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं शहरांमध्ये यंत्रमाग मोठ्या प्रमाणात असल्यानं इथं उलाढालही मोठ्या प्रमाणात असते दरवर्षी इथल्या यंत्रमा कामगारांना मजुरी वाढ देण्यात येते त्यानुसार यावर्षीही त्यांना कामगार आयुक्त कार्यालयानं मजुरी वाढ दिली आहे पण ही मजुरी वाढ कामगारांना मान्य नाही त्यामुळे यंत्रमाग कामगार संघटना आणि यंत्रमाग धारक संघटना या दोन्ही आक्रमक झाल्या असून त्या संपावर जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत शहरात वस्त्रोद्योगाला आता काही चांगले दिवस आले असताना पुन्हा संपाचं ग्रहण लागलं तर कोट्यावधी रुपयांचं नुकसान होणार आहे शहरात अडीच लाखांहून जास्त यंत्रमाग असून यावर सुमारे दोन ते अडीच लाख यंत्रमाग कामगार काम करत यंत्रमागाची चाकं थांबली तर इचलकरांची शहरही थांबतं त्यामुळे प्रत्येक सेकंदाला कोट्यावधी रुपयांचं नुकसान होणार असल्यानं दोन्ही संघटनांनी यावर चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे